पुढची बातमी आपण पाहूया. देशात सध्या लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. संसदेत विरोधकांना आपले मुद्दे मांडू दिले जात नाहीयेत असा आरोप सुद्धा विरोधक करतात. आता थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता व्यक्त होतीय. विरोधकांच्या बैठकीत त्यासंदर्भातली चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचं संसद सदस्यत्व काढून घेण्यात आलं. यावरनं सभागृहात आमच्यासोबत पक्षपातीपणा होतोय असा आरोप विरोधकांचा आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या काही दिवसात अविश्वासाचा ठराव आणला जाण्याची शक्यता आहे. तर सध्या देशात लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडनं सातत्यानं केला जातोय. अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नाही, मुद्दे मांडू दिले जात नाहीत असा आरोपही विरोधक करतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.